वेलकम बॅक शेतकरी मित्रांनो टू गोडसे ड्रॅगन फ्रूट फार्म. शेतकरी मित्रांनो, आता आपला हा जो प्लॉट आहे ड्रॅगनचा, तो 2 वर्षाला कम्प्लीट झालेले आहे. 10 मार्च 2022 हे लागवड आहे आणि अशा पद्धतीची ग्रोथ आहे. ठीक आहे, 9 बाय 5.5 फुटावरती हे आपण हे प्लांटेशन केलेलं होतं आणि सध्या आपण त्याला इनलाईन ड्रीपर सिस्टमचं ड्रीप इथं अंथरलेलं आहे आणि खूप समाधानकारक ग्रोथ मला वाटते 2 वर्षाच्या मानाने. आणि फुल प्रोडक्शन निघणार आहे वर्ष, याच्यात काही शंकाच नाही. आणि आता रिसेंटली मी सिलिकॉनचा स्प्रे घेतला, त्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि खूप हेल्दी ग्रोथ आहे. कणीचं हे जे टोकदार पान आहे हे एक निशाणी आहे चांगल्या ग्रोथची. ठीक आहे, अशा पद्धतीने सगळीकडे एक सारखी ग्रोथ आपल्याला इथं बघायला मिळते, याच्यात काही डाऊटच नाही आहे. आणि थोडी आपण जर रूट झोनवरती पण नजर मारली तर रूट झोन पण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, त्यात काही डाऊटच नाही आहे. हे मशरूम कंपोस्ट आपण टाकलं होतं इथे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने या सगळ्या रूट्स आहेत इथं. ह्या मुळ्याच मुळ्या झाल्या आहेत, एकदम वरच्या भागामध्ये मुळ्या आलेल्या आहे. हे तुम्हाला इथं दिसत असेल कॅमेरामध्ये. ठीक आहे, हे सगळ्या मुळ्याच आहे साहेब. हे बघा रूट, सगळ्या व्हाईट रूट आहे केसासारख्या. थोडं झूम करून बघू आपण. सगळे तंतू जे तुम्हाला दिसत आहे हे व्हाईट रूट्स आहेत. हे तुम्ही बघता, हे सगळ्या व्हाईट रूट्स आहेत आणि याची न्यूट्रिशन अपटेक करण्याची कॅपॅसिटी बिलकुल नेक्स्ट लेवलवरती निघून गेलेली आहे. ठीक आहे, आणि पूर्ण बेडमध्ये झाले आता. मी तर मशरूम कंपोस्ट पूर्ण बेडमध्ये टाकलं होतं आणि आता पूर्ण बेडमध्ये या रूट्स खेळत आहे, म्हणूनच वरती ग्रोथ झाडांची एवढी भारी आणि सगळी एकसारखी ग्रोथ आहे. आणि मशरूम कंपोस्ट नंतर तर मी दुसरं काही टाकलेलं पण नाही. असे एकदम स्पाइक्स तलवारीसारखी टोकदार पानं आहे सगळीकडे. तर मी तुम्हाला एका मोठ्या रोमध्ये घेऊन जातो. ही आपली 12 फुटांची गल्ली होती, ट्रॅक्टर वगैरे फिरवण्यासाठी ठेवलेली होती अशी थोडीशी मोठी रो, कॉर्नर टू कॉर्नर खत वगैरे घेऊन जाण्यासाठी प्लॉटमध्ये. खूप चांगली समाधानकारक ग्रोथ मला वाटली. वाटलं तुमच्यासोबत आपण एक व्हिडिओच्या फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन शेअर करायला पाहिजे. आता बरेचदा असं पण होतं की नवीन शेतकरी असतात, त्यांना जुने शेतकरी रोपं दिल्यानंतर बिलकुलच गायडन्स करत नाही. असं खूप लोकांसोबत होतं. कॉमेंट करा तुमच्यासोबत असं झालं आहे की नाही झालं आहे. आणि जे जुने शेतकरी त्यांना माझी विनंती आहे की भाऊ, तुम्ही नवीन शेतकऱ्यांना सहकार्य करायला बिलकुल मागे पुढे बघू नका. ते आपलं कॉम्पिटिशन नाही आहे. आपण सगळ्यांनी मिळून ड्रॅगन फ्रूटची शेती करायची आहे. आणि नॉलेज लपवलं म्हणजे ते त्यांना कुठून भेटणार नाही असं नाही आहे. बरेचसे चांगले शेतकरी पण असतात जे इन्फॉर्मेशन शेअर करतात आणि ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं. त्याच्यामुळे निश्चितच सगळ्यांनी एकमेकांची मदत करायला पाहिजे. सो अशी ग्रोथ आहे 2 वर्षामध्ये. 1.5-2 महिने वरती झाले 2 वर्षाला, पण ग्रोथ अशी कन्सिस्टंट आहे एकसारखी आणि खूपच हेल्दी पान आहे. आणि जर कोणाला काही गायडन्स हवं असेल, काही माहिती हवी असेल, जर तुम्ही अडकला असाल आणि तुम्हाला माहिती कळत नसेल आता पुढे काय करायचं, तर तुम्ही आम्हाला पण कॉन्टॅक्ट करू शकता. मी फुल गायडन्स करू. ठीक आहे, थोडंसं वरच्या साईडने पण मी तुम्हाला लुक देण्याचा प्रयत्न करतो. आता 1 मिनिट मी तुम्हाला जे तिकडे जिकडे कटिंग केली होती तिकडे घेऊन जातो. ठीक आहे, तर इकडच्या भागामध्ये आपण कटिंग केलेली बघू शकता. कटिंग केलेला पार्ट हा प्लॉटचा, आणि इकडच्या भागामध्ये आपण कटिंग केलेली नाहीये. तर जे तुम्ही आधीच्या रो बघितल्या तिकडे कटिंग केलेली नव्हती आपण, आणि इकडच्या पार्टमध्ये आपण कटिंग केलेली. पण आता हे पण ऑलमोस्ट जिकडे कटिंग नाही केली आणि जिकडे कटिंग केलेली ते दोघं पण सीझन फ्रुटिंग सीझन येईपर्यंत सारखेच दिसायला लागतील, याच्यात काही शंकाच नाही. ठीक आहे, तर तुम्हाला ग्रोथ कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या काही शंका असतील तर बेझिझक एकदम निश्चिंत होऊन तुम्ही कॉल करू शकता. So I'll see you to the next video. Thank you for watching.